दादा विनंती करतो महाराणा जयंती उत्सव समितीच्या वतीने मनपूर्वक खूप खूप आभार कोटी कोटी धन्यवाद। एक मिनट फक्त एक मिनट नटता का रे बस आदरणीय संजय दादांना मी विनंती करतो की त्यांनी तालुकावासियांना महाराणा प्रताप सिंह जयंतीच्या शुभेच्छा सर्व मान्यवर आपल्याला महाराणा प्रतापाच्या जयंतीच्या निमित्ताने मला खूप शुभेच्छा देतो। आताच आपल्या चौकामध्ये त्या ठिकाणी चौकात तर नामकरण आपण केलेलं आहे आणि त्या ठिकाणीच आपण पूजनही केलं, त्या ठिकाणी पुतळा बसवण्याचा आपला मृदय आहे। नगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक स्मरण पुतळा महाराणा प्रतापांचा आपण त्या ठिकाणी बसवणार आहोत। नगरपालिकेची इमारत आहे सगळी पाडली जाणार त्या महिनाभरामध्ये आणि या ठिकाणी एक भव्य दिव्य असं एक महाराज स्मारक शिवाजी महाराजांचं तेही आपण या ठिकाणी उभं करतो आहोत। बाबासाहेब आंबेडकर त्यांचा एक मोठा पुतळा आपण समोर त्याचं नामकरण केलेलं आहे त्या ठिकाणी आपण उभा करतो आहोत। निश्चित महात्मा ज्योतिबा फुले हे मार्केट जे चाललेलं आहे मागे त्या ठिकाणी आपण त्यांचाही पुतळा उभा करणार आहोत। अशा सगळे जे महापुरुष आहेत त्यांचे पुतळे खरं म्हणजे जामनेर शहरामध्ये एकही पुतळा नाही आजपर्यंत आपण मुद्दामून ठेवलेला नव्हतं की उभ्याच वाट नको वाट नको पडतो तर वातावरण सगळं अतिशय सामंजस्याचं आहे चांगलं आहे आणि पुतळे बसवताना आपण सगळी काळजी त्या ठिकाणी घेणार आहोत पण निश्चित त्याचा आदर्श सर्व समाजाने घ्यावा असा आमचा सगळ्या प्रयत्न आहे आणि त्याचा नुसते पुतळे बसवायचे आणि नुसते निगराणी कोणी करायचे नाही असंही होता कामा नये आणि म्हणून महाराणा प्रतापाचा सुद्धा पुतळा आपण या ठिकाणी बघण्यासाठी आंदोलन सुरू केलेलं आहे। माझी सर्वांना एवढी विनंती आहे की आपण सगळ्या महाराष्ट्राच्या जयंत्या साजऱ्या करतो। महात्मा फुलेची जयंती साजरी झाली, बजरंगबली आले, श्रीराम आले, बाबासाहेब आले, सगळ्याच जयंत्या आता महाराणा प्रताप आहेत पण मला असं वाटतं की आपण सर्वांनी मिळून या जयंत्या साजऱ्या केल्या पाहिजे। अन्यथा सरावी कसं झालेलं आहे की बाबासाहेबांची पूजन जयंती तर भगवान बोसपा असतील तर श्रीराजे पाहतील, महात्मा ज्योतिबा फुले आले तर मग गांधी पाहतील, तुम्ही तिकडे बघून सगळे कार्यकर्ते तेच राहतील, महाराणा प्रताप आले म्हणजे आमचे राजकीय बांधव आहेत। पण मला वाटतं या सगळ्या महापुरुषांचं जे काम आहे ते एका समाजासाठी नाही आहे, एका धर्मासाठी नाही आहे, एका समाजासाठी त्यांनी सर्वांसाठी काम केलं, देशासाठी काम केलेलं आहे, खूप मोठी आपली पावती त्यांच्या ठिकाणी दिलेली आहे आणि मला असं वाटतं की आपण सर्वांनी मिळून त्या महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या केल्या पाहिजेत। कुठे त्याच्यामध्ये जातीपातीचा लवलेश असता कामा नये आणि म्हणून मी आता तुला विनंती करेन की आपल्या संध्याकाळी महाराष्ट्रामध्ये मोठी मिरवणूक काढत आहोत, सर्वांनी आपण त्या ठिकाणी मिरवणुकीला हजर राहावं एवढी विनंती मी आपल्याला प्रसंगी करतो। पुन्हा आपल्याला सर्वांना महाराष्ट्र